विधान परिषद निवडणुकीमध्ये दगाफटका टाळण्यासाठी मवियाकडनं खबरदारी घेतली जाते. काँग्रेस आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक होती. निवडणुकांची रणनीती यामधनं ठरणार आहे. तर काल रात्री ठाकरेंच्या शिवसेनेची हॉटेल ITC ग्रँडमध्ये एक बैठक पार पडल्याचं कळतंय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आमदारांना मतदानासंदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं अशा स्वरूपाची माहिती समोर येते. एकीकडे काँग्रेसची मुंबईमध्ये खलबत, दुसरीकडे ठाकरेंच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडी आपल्याला अलर्ट मोडवरती दिसली आणि त्याच अनुषंगानं समोर येणाऱ्या या सगळ्या घडामोडी. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहे. धनंजय, विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटामध्ये आपल्याला जोरदार घडामोडी घडताना दिसतात. गुरु, आपण जर पाहिलं तर उद्या 11 जागांसाठी मतदान जे आहे विधान परिषदेचं ते पार पडत आहे आणि त्याआधीच आपण जर पाहिलं तर घोडेबाजार थांबवण्यासाठी प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर उद्या हे मतदान जे आहे ते पार पडणार आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसची आज संध्याकाळी बैठक जी आहे ती हॉटेल कॉन्टिनेंटल इथे पार पडते आणि या बैठकीमध्ये काँग्रेसच्या सर्व आमदारांना जे आहे ते मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्याचबरोबर काल ITC ग्रँड हॉटेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची देखील जी आहे ते बैठक पार पडली. त्याचबरोबर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. आज काँग्रेसचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आणि बैठक जी आहे ती हॉटेल कॉन्टिनेंटल इथे पार पडते. याच वेळेस आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता देखील आहे कारण की उद्या मतदान पार पडते. त्यामुळे प्रत्येक पक्षाने खबरदारी म्हणून हॉटेल जे आहे ते हॉटेल बुक केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता हॉटेल पॉलिटिक्स जे आहे गुरु ते आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर पाहायला मिळतंय गुरु. बरोबर, हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद धनंजय दळवी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.